नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये। जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, खूप छान नॉलेज आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। चला तर मग वेळ न करता लवकरात लवकर सुरू करूया। आजचा विषय आहे की आपण रासायनिक फवाऱ्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापर का करावा। बघा, सिलिकॉन बेस्ड स्टिकरचे तीन महत्त्वाचे गुणधर्म आहेत। पहिला गुणधर्म म्हणजे काय, सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे खूप चांगलं स्प्रेडर म्हणून काम करतं, म्हणजे औषध पसरवण्याचं काम करतं, आपलं औषध वाया जात नाही आणि झाडाला शेंड्यापासून ते खोडापर्यंत पूर्णतः लागू पडतं। दुसरा महत्त्वाचा गुणधर्म असा की ते पेनट्रेशनचं काम करतं, म्हणजे पानामध्ये औषध जिरवण्याचं काम करतं, म्हणजे आपलं औषध जे आपण फवारा मारतो ते लवकरात लवकर झाडाला लागू पडतं आणि अर्ध्या तासानंतर जरी पाऊस आला तोपर्यंत आपला फवारा धुतला जात नाही। तिसरा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे काय, तर ते ॲक्टिवेटर म्हणून काम करतं, ते आपण जे औषध फवारत असतो ते ॲक्टिवेट करण्याचं काम करतो। या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा गुणधर्म आहे की काही सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे नॉन आयोनिक फॉर्ममध्ये येतात, म्हणजे काय, तर ते आयन्स क्रिएट करत नाही, म्हणजे जे औषधं आपण आपल्या पंपामध्ये कालवतो तर ते औषधं कालवल्यानंतर मिक्स झाल्यानंतर त्याच्या अगोदर जर सिलिकॉन बेस्ड स्टिकर टाकलं तर ते एकमेकांची पॉवर मारू देत नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा आहे। बरेच शेतकरी असं म्हणतात की सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपण हे फक्त पावसाळ्यात वापरलं पाहिजे, चुकीचं आहे। सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे 12 महिने वापरलं पाहिजे आणि प्रत्येक रासायनिक फवाऱ्यात याचा वापर केला पाहिजे। हा महत्त्वाचा विषय लक्षात ठेवायचा आहे। व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपलं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरेल। धन्यवाद।